नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे ओम श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे तुमची निंदा करत होते ते तुमची स्तुती करतील सोन्याचे दिवस नक्की येतील फक्त स्वामींचे बोट सोडू नका स्वामी तुमचे वचन पूर्ण करतील कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी तोची एक समर्थ मित्रांनो स्वामींचे हे वचन स्वामींचे हे बोल की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे ते तुमच्या ध्यास घेतील जे तुम्हाला आता कडवे बोलत आहेत ते तुमचे गोडवे गातील आणि जे तुमची निंदा करत आहेत ते तुमची स्तुती करतील मित्रांनो जे तुमचे आता वाईट दिवस सुरू आहेत ते वाईट दिवस कायम राहत नाही म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचे टेन्शन कोणत्याही गोष्टीच्या समस्या जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही घाबरू नका हरू नका दुःख सहन करण्याची क्षमता ठेवा कारण हे दिवस सरून जातील आणि सोन्याचे दिवस येतील ते कशाने येतील तर तुम्ही स्वामींची साथ सोडू नका कारण जर तुमच्या मनातून स्वामी निघून गेले स्वामींचे नाव निघून गेले तर तुमचे काहीच होणार नाही सोन्याचे दिवस नाही येणार स्वामींची साथ सुटली तर अनुभव येत नाही स्वामी दिसत नाही आणि कोणतेही कामं पूर्ण होत नाही म्हणून मित्रांनो जर एकदा तुम्ही स्वामींचे बोट पकडले एकदा तुम्ही स्वामींचे नामस्मरण सुरू केले एकदा तुम्ही स्वामींची सेवा सुरू केली आहे तर ती कधीही सोडू नका जास्त होत नाहीये तर थोडी करा पण सोडू नका जर तुम्ही थोडी पण केली तरी स्वामी तुम्हाला नक्कीच एक उचित फळ देतील आणि स्वामींना सगळं दिसतं की कोण वाईट आहे आणि कोण चांगलं तुमच्यासोबत आता काय होतंय आहे पुढे काय होणार आहे जर तुम्हाला आता खूप त्रास आहे तर स्वामी तुम्हाला नंतर खूप सारं सुख देतील आता कोणी तुमच्यासोबत कडू बोलत आहे तर नंतर तेच लोक तुमच्यासोबत सोबत गोड बोलतील जे तुमची निंदा करतायत ते स्तुती करतील आणि जे वाईट दिवस आहेत ते स्वामी संपवतील आणि सोन्याचे दिवस आणतील आणि स्वामी तुमचे जे पण स्वप्न आहेत जे पण वचन आहेत ते पूर्ण करतील कारण स्वामींसाठी असं काहीच अशक्य नाहीये स्वामींना सगळं शक्य आहे म्हणून तर म्हणतात की तोची एक समर्थ आणि अशक्यही शक्य करतील स्वामी तर मित्रांनो तुम्ही समस्येला छोट्याशा संकटाला घाबरू नका डगमगू नका हारू नका जिद्दीने तिथे थांबा आणि पुढे चला नक्की तुम्हाला यश ये येईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद